काँग्रेसच्या नव्या ध्वजाबद्दल मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता होती आणि अखेरकार हा ध्वज जो आहे तो आता समोर आलेला आहे. संपूर्ण भगवा असा ध्वज आहे आणि त्यामध्ये राजमुद्रा असलेली पाहायला मिळते. एकूणच याविषयी आपण मनसेच्या कार्यकर्त्यांशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल? ज्या क्षणाच्या आम्ही गेली 14 वर्ष वाट पाहतोय सन्माननीय राजसाहेबांबरोबर पक्षाच्या अडचणीच्या आणि खडतर प्रवासामध्ये आम्ही सगळे साजरे होतो. आज या अधिवेशनाच्या निमित्तानं सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी भगवा ध्वज आम्हाला दिलाय. आम्ही समाधानी आहोत सन्माननीय राजसाहेबांचे की त्यांनी आमच्या हातामध्ये भगवा ध्वज दिला याची आम्ही वाट गेली अनेक वर्ष पाहत होतो. सन्माननीय राजसाहेबांचा हा झेंडा आम्ही कोकणामध्ये अटके पार नेऊ अशा पद्धतीचा आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो. नक्कीच आम्हाला आज अभिमान आहे गोष्टीचा. आम्ही आज हिंदुत्वाकडे वाटचाल करतोय आणि पूर्ण तयारी विचार करतोय. त्यामुळे खूप अभिमान आहे राजसाहेबांचा. त्याच्या नेतृत्वात आमचा कायम विश्वास आहे आणि तो पुढेही राहणार. आम्हाला खरोखर खूप आनंद झाला. आम्ही जो अजेंडा हाती घेतलाय आम्ही राजसाहेबांच्या आदर्शात अटके पार झेंडे रोऊ महाराष्ट्रात आणि नवनिर्माण करूच. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल ह्या नव्या ध्वजाविषयी? नवीन ध्वजा बनवला याच्याबद्दल खूप आनंद वाटला आणि कलर एकदम सर्वात सुंदर आहे आणि राजसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ आहे आणि शेतकऱ्यांचा पण मुद्दा साहेबांनी घेतला पाहिजे आणि विजेचा सुद्धा मुद्दा साहेबांनी घेतला पाहिजे. हा ध्वज म्हणजे महाराष्ट्रातल्या नवीन क्रांती पर्वाची सुरुवात आहे. सर्वांना पुढे घेऊन जाणारा हिंदवी स्वराज्याचा हा ध्वज आहे. म्हणून मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये नक्की हा ध्वज क्रांती घडवेल. मी महाराष्ट्रात एक हाजी असगर शेख सर. एक ये हिंदुत्व कलर नाही आहे सर. एक कलर आहे शिवाजी महाराज का, ये कलर है गौतम बुद्ध का, ये कलर है अजमेर के हमारे गरीब नवाज का. आज पूरे हिंदुस्तान के मुसलमान राजसाहब के पीछे खड़े हुए हैं एक नई आशा के साथ. जय हिंद जय महाराष्ट्र. हा ध्वज म्हणजे नवी क्रांती घडवेल अशी प्रतिक्रिया मनसे कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते. ईडी जर्नलिस्ट मंगेश भिसेसह देवेंद्र कोलटकर, झी 24 तास.